नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते असून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला म्हटलं त्यांना आपण छान छान सरप्राईज देऊयात, पण त्यांनी सगळ्या सरप्राईज फ्लॉप केलेले आहेत. मी बेडच्या खाली ते सरप्राईज जवळजवळ 20 ते 25 होते बॉक्स पॅकिंग केलेले, ते ठेवलेले. त्याच्या कडनी जे माझे कोलॅबोरेशनला आलेले बॉक्स वगैरे होते ते पण ठेवले, पण त्यांनी ते कुठून शोधून काढले किंवा त्यांना कसे दिसले काय माहिती. आणि त्यांनी वर मला एका शब्दाने सांगितलं नाही की मी पाहिलेत वगैरे. आणि नंतर मी म्हटलं की मी तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की भाऊ माहिती आहे. त्यानंतर मी कपाटात ड्रेस पण ठेवलेला, म्हणजे त्यांच्यासाठी एक शर्ट घेतलेला, एक पॅन्ट घेतलेली, तर तो सुद्धा त्यांनी बघितला, तो तर त्यांनी बाहेरच काढून ठेवलाय. आणि म्हणजे त्यांनी कुठं सरप्राईज म्हणून काय ठेवलंच नाही. आणि तरी मी घर आवरलो होतं, म्हणजे असं पण नाही की घर वगैरे आवरलं नाही काय नाही म्हणून त्यांनी साफसफाई करायला केली. हा कपाटाचा एक ठीक आहे, कपाटात पसारा होता म्हणून त्यांनी ते आवरलं, ते शर्ट पॅन्ट त्यांना मिळले असेल, पण त्यांनी बेडच्या खालचं पण शोधून काढलं. मी शॉक झाले, म्हणजे त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही हे मात्र समजलं. तर चला पुढं छानस. आता थोडेसे मी दिवे वगैरे मागवलेले, म्हणजे आपण म्हणतो ना कॅन्डल लाईट डिनर, तर ते लावूयात. बाळ तर झोपलाय, आता बाळ टायमिंगवर उठते का नाही काय माहित नाही, मग त्याला उठवणार नाही. तो उठला तर ठीक, नाही तर तो पुन्हा रात्रभर मग खूप किरकिर करतो. आधीच त्याला बरं वाटत नाही, कारण सकाळी दवाखान्यात घेऊन आणले. आणि आता इथं माझ्या स्वयंपाकाशी आमचे हे केक घेऊन आले. दाखवा कसा आहे. आता हे तर त्यांनाच आणायला लावलं, बाकी सगळं शोधून काढलं सरप्राईज. आता केकचंच काय सरप्राईज ठेवायचं म्हटलं, जावा तुम्हीच गेटवरून घेऊन या. कसं सापडलं तुम्हाला खरं सांगा. काय मी बेड खाली ठेवलेलं असं सापडलं काय. तरी मी झाकून पाकून ठेवलेलं, म्हणलं ह्यांना दिसायला नको, पण ह्यांनी शोध लावलाच. कशाबद्दल केक आहे? काय केक आहे? वेलकम होम पापा. आणि म्हणणारा तर झोपलाय, मस्त आहे. आणि केक खायला काय हे नाही, केक खायला सेलिब्रेशनची फक्त गरज पाहिजे. ठेवा ना फ्रीज मध्ये बॉक्स आहे. हा का फक्त बघा, जागा करा थोडी. आता झाला व्हिडिओ बंद चालू आहे का? इकडं मस्त पैकी आता दूध आणलेलं हे केलेलं आहे. इकडं ह्याचं मळून ठेवलेलं आहे रोटीचं. आता याला फर्मेंटेशनच्या प्रोसेसला वेळ लागेल, तोपर्यंत पनीरची तयारी करते. रेसिपी काय शेअर करणार नाहीये, कारण ऑलरेडी मी खूप वेळा शेअर केली. पटपट स्वयंपाक करून घेणार आणि तिथून पुढचं डेकोरेशन वगैरे थोडंसं करूयात, ते पाहूया. ह्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही हे मला कळलेलं आहे, त्यामुळे इथून पुढे कधीच सरप्राईज अरेंज करणार नाही, काय असेल ते डायरेक्ट दाखव. फायनली माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. इकडे मस्त पनीर ग्रेव्ही रेडी आहे. इथे भात लावलाय, तो अजून होतोय पण होईल सगळ्या आवरपर्यंत. इकडे रोटी पण रेडी आहे आणि इकडे आपलं सॅलड पण रेडी आहे. इकडे श्रेयांचं मस्त काम चाललंय त्याच्या पप्पांसोबत. पप्पाला आज ड्युटीचं नाव भेटलाय, तर श्रेयांशनी चांगली ड्युटी दिली. का ग पप्पा, का पप्पा तुझी कोटत? तर चला इथंच आता छानसं शॉर्ट स्वीट डेकोरेशन करतो. ह्यांना गिफ्ट दाखवण्याची काही ही गरज नाहीये, जे की त्यांनी आधीच बघितलेलं आहे सगळं. सर बाबासा पोत कोणी ओपन करून बघितलं फक्त ते काय वरचं कव्हर बघितलंय ना, मग काय राहिलात? गिफ्ट काय ते थोडे बघितले, बॉक्स बघितले म्हणतात. मग शर्ट तर मग आता अगोदरच बघितलं होतं. ह्यांना खबर कुठून लागती काय माहिती. चला इथं छानस सेलिब्रेशन डेकोरेशन करतो. तर स्वयंपाक वगैरे सगळ्यावरून झाल्यानंतर आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. डेकोरेशन म्हणजे हे तसं प्रॉपर सरप्राईज नाही म्हणायला येणार, प्रॉपर सरप्राईज म्हणजे सगळं अरेंज केल्यानंतर त्यांना घेऊन येणे. पण आम्ही हे त्यांना सोबत घेऊनच अरेंजमेंट करत होतो, कारण त्यांनी सगळ्या सरप्राईज फ्लॉप केला होता. सकाळी आले आणि संध्याकाळी तर हे तयारी चाललेली होती, तेवढ्या दुपारमध्ये त्यांनी एवढा सगळा बघण्याचा कारभार केला.
तर असो हे जे फ्लॉवर्स आहेत त्यांनी म्हटलं एका ह्याच्यावर छान केक ठेवूयात, त्याचसोबत एका ह्याच्यावर जे आपलं जेवणाचं ताट आहेत ते ठेवूयात, आणि जे मी मागाशी दाखवलेले दिवे होते ते म्हणजे मेणबत्ती पॅटर्नमध्ये होते, ते की मी शोवरून ऑनलाईन ऑर्डर केले होते. तुम्हाला जर डेकोरेशनचे वेगवेगळे थीम्स हवे असतील तर ते तुम्हाला मी शोवर भेटून जातं, म्हणजे सरप्राईजचं वगैरे, म्हणजे फुग्यांचं वगैरे. पण कसं फुगा फुटला ना की बाळ घाबरतो, म्हणजे दचकतं रडतं, त्यामुळे मग मी ते न मागवता ह्या गोष्टींना प्रायोरिटी दिले की ठीक आहे बाबा सिम्पल करूयात, म्हणजे तो सुद्धा रडणार नाही आणि त्याला भीती पण वाटणार नाही, पण त्याने अजून अट्रॅक्टिव्ह वगैरे वाटलं. जेव्हा श्रेयांश मोठा होईल त्यानंतर कधी सरप्राईज द्यायचा वेळ म्हणजे टाईम आली असं कधी, तर मग त्या प्रकारे सरप्राईज देईल. आणि छान असं मग कॅन्डल लाईट डिनरचं ठरलं, तर आमचं काय कॅन्डल लाईट डिनर झालंच नाही हे की पुढे पुढे तुम्हाला समजेनच, कारण आमचा श्रेयांश झोपला होता फक्त स्वयंपाक म्हणवेपर्यंतच, आणि त्यानंतर जो तो उठला तो त्याने परत झोपायचं नावच घेतलं नाही. तर अशा प्रकारे तीन गोष्टी अरेंज केल्या. त्यानंतर ज्या ह्या छोटे छोटे दिवे आहेत ते म्हटलं साईडने ठेवून देऊयात, ते फुलांपासून थोडे लांब ठेवले, आणि सेम अशी फुलं आहेत ना आमच्या रेझिंग डेला कॅम्प तो हॉल सजवण्यासाठी आणलेले, आणि त्याच दिवशी मी बाळाचं शूट केलं तर फोर्म म्हणजे वारीचं, तर सगळ्यांना वाटलं मी तिथलेच आणले डेकोरेशन करण्यासाठी, पण हे काय तिथले नाही, ते प्रायव्हेट आहेत. असो हा एक गंमतचा पार्ट आहे, म्हणजे वाटू शकतं की मी तिथले फुलं आणून बाळाचं डेकोरेशन करते. त्यानंतर छान असं सगळं ते आहे ते हे करून घेतले, छोटंसं डेकोरेशन झालेलं आहे. आता यांनी जो की शर्ट बघितलेला आहे तो म्हणून आता घालून टाका, आता बघितले त्यामुळे आता काय त्याला सरप्राईज नाही राहिलं. पिंपल घालत मला की दोन तीन चार चार मोठे आलेत. आमचा श्रेयांश झोपलेला उठला, त्याला माहित होत सेलिब्रेशन आहे, केक भेटणार आहे. या कलरचा मस्त पैकी शर्ट घेतलाय, पॅन्टची साईज काय बसली नाही त्यामुळे ती आता रिटर्न करायला लागणार आहे. आता हे आवरत आहेत, ह्यांचं आवरून झालं की मग हे बाळाला घेतील, बाळाचं थोडंसंच आवरतील, त्यानंतर मग मी माझं थोडंसं आवरेन. तर इकडे छान असं डेकोरेशन झालेलं आहे, इकडे जे आहेत त्या लाईट्स लावलेल्या आहेत त्यानंतर लावणार आहेत. इकडं मस्त पनीरची भाजी जे ग्रेव्ही, त्यानंतर इकडं सॅलड रोटी आणि जिरा राईस तो की घालून थोडा करपलेला आहे या डेकोरेशनच्या नादात. हो तब्येत वगैरे मस्त आहे, काय म्हणते बाकी. त्यांचं आवरल्यानंतर बाळाचं काय एवढं आवरलं नाही, कारण बाळाची जर कपडे वगैरे चेंज केले असते आणि त्याला जर एकदम प्रॉपर फ्रेश केलं असतं ना तर तो संध्याकाळचा झोपलाच नसता, जो की तो आवरून आवरून नंतर झोपलाच नाही. मग हे जे केक होतं ते ओपन करून ठेवलं, कारण पटकन आवरायचं होतं असं वाटत होतं श्रेयांश झोपेल झोपेल झोपेल, पण श्रेयांश काय शेवटपर्यंत झोपलाच नाही. शेवटी म्हणजे त्यांनी किती 11 साडे 11 तर वाजवलेच असतील झोपायला, आणि मस्त पाऊस पण येत होता. तर हे असं आम्ही डेकोरेशन केलं, म्हणजे एका याच्यामध्ये ठेवलं जेवणाचं ताट, त्यानंतर एका यामध्ये ठेवलं केक, आणि एक असं जरी कामं ठेवलं त्यामध्ये औक्षणचं ताट ठेवायचं होतं, पण मला काय औक्षण करायचं नव्हतं त्यामुळे म्हणलं ठीक आहे जाऊ दे. कॅन्डल्स तर आहेत, मग श्रेयांशला आहे तसं ह्यांनी घेतलं, त्याचं आवरलं नाही कारण तो नंतर मग झोपलाच नसता एवढ्या, म्हणजे मी सगळं हे करेपर्यंतच त्यांनी 4 ते 5 वेळा त्याला खालून फिरवून आणलं. तर आता सेलिब्रेशन पाहूया. गरम होत आहे.
श्रियांशने इथून जी रडायला सुरुवात केली ते त्याच्या रडण्याला एंड नव्हता. तो रात्रभर पण रडत होता आणि म्हणजे काय माहिती त्याला काय झालं होतं, म्हणजे असं नवीन वेगळं काय वाटत होतं का काय माहिती. यांच्यासोबत फक्त आल्यानंतर अर्धा ते पाऊण तासच खेळला असेल, त्यानंतर तर तो रडतच होता. म्हणजे तो एवढा असा ओळखत नव्हता त्यांना, त्याच्यामुळे त्याला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं, त्यामुळे त्याचं रडणं चालूच होतं. कदाचित हे फौजीचं आयुष्य असेल. आता इथून पुढं ते त्या तो ओळखायला लागेल. अगदी डोक्याला हात लावून रडत होता, इथून पुढं ओळखायला लागेल आणि लगेचच त्यांचा पुन्हा एकदा ऑफचा टर्न येईल. काय तो पुन्हा विसरून जाईल. म्हणजे कसं हे आयुष्य आहे, म्हणजे ज्या आता काय बोलायचं, जाऊ दे या गोष्टीवर न बोललेलंच ठीक आहे. आता आमचा श्रियांश रडतोय त्यामुळे आम्हाला प्रोसेस पटपट करायला लागणार आहे. केक कट करा, त्याला झोप होते. म्हणजे चुपचाप पकड, पकड पप्पाला. वेलकम होम पप्पा, वेलकम होम. हॅपी बर्थडे श्रियांश. हॅपी बर्थडे श्रियांश. आपण पप्पाला खाऊ देऊ. पप्पा तुला द्यायचा, पप्पा देते. माझा हात खराब आहे. फक्त केक कट झाला आणि त्यानंतर आमचं डिनर बाकीच राहिलं, कारण मग त्याला झोपवण्यासाठी मी गेले. त्यामध्ये आमचे असं वाटत होतं सगळं आवरेपर्यंत आमच्या ह्या ज्या मेणबत्ती आहेत छोट्या छोट्या त्या सगळ्या विझून जातील, पण शेवटच्या मोमेंटपर्यंत थोड्याशा राहिल्या होत्या. तो सुद्धा झोपत नव्हता. मला वाटत होतं की झोपेसाठी रडतोय, कारण रोज तो झोपेसाठी रडतो, पण तो झोपेसाठी नव्हता रडत. त्याला काय होत होतं काय माहिती, कदाचित त्याचं पोट वगैरे दुखत असेल त्याच्यामुळं. तर चला आता पुढचं सेलिब्रेशन पाहूयात. माझी पण मेहनत बेबीची पण मेहनत आहे. कॅन्डल लाईट, विंडल लाईट, आता सगळं राहिलं. आता पटकन जेवण करून घ्यायचं आणि श्रेयांशकडे जायचं. घ्या जेवण करून, मी जायला लागले दिवे. कालचा ब्लॉग आहे तिथं स्टॉप झाला, त्यानंतर तो काही पुढे कंटिन्यू झाला नाही. जसं आम्ही सरप्राईज, म्हणजे जसं मी ठरवलं होतं ते काहीही झालेलं नाही ना. त्यांना छानसं सरप्राईज दिलं ना, मी त्या टायमिंगला गिफ्ट देऊ शकले ना काय, कारण बाळ खूपच रडायला लागलं. खूप म्हणजे खूपच रडायला लागलं. कदाचित त्याच्या पोटात दुखत असेल असं मला म्हणजे वाटत होतं, कारण तो असं कधी सहसा रडत नाही. किंवा मग असं त्यांना पाहिल्यानंतर, कारण त्यांचं आणि त्याचं एवढं हे नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना खूप दिवसानंतर पाहिल्यानंतर पण कदाचित असू शकत असेल. त्यामुळे मग आम्ही आहे तसं ते स्टॉप केलं तिथं आणि त्यानंतर त्यांचं त्यांनी म्हणजे त्याला झोपवल्यानंतर त्यांनी जेवण केलं. आणि मी तर काय एवढं जेवलेच नाही, कारण तो करडतो हे समजतच नव्हतं एवढं. त्यामुळे मग सगळं मूडच ऑफ झाला. मग आज ब्लॉग रिमेनिंग कंटिन्यू होतोय, तो पण ब्लॉग मी आता एंड करते. सगळा जो सरप्राईज होता तो सगळा फ्लॉप गेलेला आहे. जाऊ दे, जेव्हा तो थोडासा मोठा होईल त्याला समजायला लागेल, त्यानंतर मग सरप्राईज वगैरे छान अरेंज करून छानसं प्लॅनिंग करूयात. आता जे माझं कोलॅबरेशन पेंडिंग होतं दोनचं, ते देते. म्हणजे साडीचं कोलॅबरेशन दिलेलं आहे, फक्त ओपनिंग व्हिडिओ द्यायचा आहे. त्यानंतर हे बाळासाठी आलेले टॉईज आहे, त्याचंसुद्धा द्यायचं आहे. तर भेटूयात तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जे खूप लास्ट ब्लॉगला कमेंट होत्या अबाउट गिफ्ट, जेव्हा ते ओपन करतील ना त्यानंतर ते दाखवेन. असं गिफ्ट दाखवण्यापेक्षा ओपन करतानाचा जो आनंद आहे ना तो वेगळा आहे.